नमस्कार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जालना अंतर्गत जवळपास शंभर करता ऑफलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहूया म्हणजेच तर जालना या ठिकाणी अंकेशन करण्याकरता प्रदान करता ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर येथे पाहू शकता की जालना येथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही येथे अर्ज करू शकता तर लक्षात घ्या साधन व्यक्ती या पदासाठी पदासाठी नियमवाटी येथे जाण्यात आले आहेत तुम्ही पाहू शकता की साधन पदासोबत तुम्हाला जो अर्ज आहे तो विहित नमुन्यातच तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि साधन पदासाठी उमेदवारचे वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पन्नास वर्षे वयोगटापेक्षा म्हणजेच <ETITANij2> याच वयोगटातील असावे यापेक्षा जास्त किंवा कमी नसावे त्यानंतर ग्राम साधून व्यक्तीपदासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा जर दहावी पास उमेदवार प्राप्त झाले नाहीत तरच यापेक्षा खाली म्हणजे आठवी पास उत्तीर्ण म्हणजे आठवी उत्तीर्ण उमेदवारांचा विचार केला जा जाईल त्यानंतर सामाजिक अंकेशन प्रक्रियेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारांनी यामध्ये प्राधान्य असेल तसे प्राधान्यक्रमामध्ये पुढील गटांचा यामध्ये समावेश होतो तर यामध्ये सर्वप्रथम प्रोजेक्ट लाईफमध्ये काम केले मजूर असतील एस सी एस टीमध्ये मध्ये महिला असतील यामध्ये यांना प्राधान्य असेल मग योवर काम केले मजूर एस टी एस टी मधील महिला यांना प्राधान्य असेल तसेच जॉब कार्ड मजूर तसेच त्यामध्ये जर एस टी एस टी मधील महिला असतील तर त्यांना प्राधान्य असेल आणि यापूर्वी सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेमध्ये काम केले उमेदवार असतील यांना देखील प्राधान्य असेल त्यानंतर भारत निर्माण सेवक व इतर शासकीय योजनांमध्ये क्षेत्रीय कामकाज केले उमेदवार स्वयंसेवित संस्थेमध्ये क्षेत्रीय कामकाज केले उमेदवार एसटी एस टी मध्ये महिला यांना यामध्ये प्राधान्य असेल आणि त्याबरोबर जॉब कार्ड ज्यांच्याकडे नाही आहेत परंतु कुटुंबपत्रकात ज्यांचा समावेश आहे अशा वर्गातील मुले मुली त्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे आणि त्यामध्ये एस सी एस टी महिला यामध्ये असतील तर त्यांना प्राधान्य असेल एम एस डब्ल्यू एन एस एस चे विद्यार्थी एस सी एस टीतील महिला यामध्ये असतील तर यांना प्राधान्य असेल त्यानंतर एस सी एस टी पंचवीस टक्के महिला मजुरांना एक तृतीयांश आरक्षण अनुदेय राहणार आहे तर अशा प्रकारे सर्वप्रथम अर्ज तुम्हाला दिनांक चार सप्टेंबरपर्यंत सबमिट करायचे आहेत त्यानंतर अर्ज आल्यानंतर अर्जांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि लक्षात घ्या साधन व्यक्ती म्हणून निवड झाल्यानंतर उमेदवार ज्या गावातील रहिवासी आहे त्या गावची ग्रामपंचायत सोडून इतर ठिकाणी तुम्हाला नेमणूक दिली तर त्या ठिकाणी राहावं लागणार आहे तर या प्रकारची नोटीस येथे देण्यात आली आहे आणि त्यानंतर सामाजिक अंकेशन प्रक्रियेकरता जर निवड झाली तर अशा उमेदवारांना साधन व्यक्तिपदाकरता चार वर्ष चार दिवसांचं तर लक्षात घ्या साधन व्यक्ती म्हणून निवड झाल्यानंतर प्रशिक्षणाकरता चार दिवसांचं प्रशिक्षण जे लागणार आहे त्याकरता जर लावे लागणार आहे त्यानंतर सामाजिक अंकेशन प्रक्रिया सुरू असताना साधारण व्यक्तीस अंमलबजावणी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांच्या घरी मुक्काम करता येणार नाही ना त्यांनी निवड समितीमार्फत उमेदवारांची पॅनलवर निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या होणाऱ्या त्यांच्या मानधनाच्या रकमा त्यांना बँकेद्वारे अदा करण्यासाठी सोसायटीने निश्चित केलेल्या बँकेत बँक खाते उमेदवारांना उघडावे लागणार आहे आणि तेथेच त्यांचं पेमेंट होणार आहे त्यानंतर प्रत्यक्ष सामाजिक अंकेशन प्रक्रिया सुरू असताना पॅनलवरील साधारण व्यक्तींना आवश्यकतेनुसार काम उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यानंतर सामाजिक अंकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची जी नियुक्ती आहे ती संपुष्ट होत येईल म्हणजे त्यांना कार्यमुक्त तात्काळ करण्यात येईल तर अशा प्रकारे यामध्ये तुम्ही पाहू शकता निवड करण्यात येणाऱ्या साधू व्यक्तींना अंकेशन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्यानंतर त्या कालावधीमध्ये जे मानधन आहे ते सोसायटीने ठरवून दिल्या दराप्रमाणे केलेल्या कामासाठी के कामा मानधन अनुज्ञा राहणार रा आहे सगळ्या घ्या काम कोणती त्रुटी न ठेवता त्यांनी समाधानकारकरित्या पूर्ण केल्याची खात्री झाल्यानंतरच मानधन उमेदवारच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जमा केले के जाईल तर लक्षात घ्या अंकेक्षांच्या काळात प्रवास करचा सोसायटीने वेळोवेळी ठरवून दिल्या दराप्रमाणे एकत्रित रक्कम व्यक्तींना म्हणजे साधन व्यक्तींना अनुज्ञा राहणार आहे म्हणजे प्रवास रक्कम देखील भत्ता देखील येथे देण्यात येणार आहे त्यानंतर ग्राम साधन व्यक्तीपदा साठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता उमेदवारांचा प्रशिक्षणातील सहभाग तत्परता कामाची गुणवत्ता अनुभव करून त्यांच्या समूह साधन व्यक्ती व तालुका साधन व्यक्ती या पदावर निवडक उमेदवारांची नियुक्ती देण्याचा विचार देखील केला जाईल जर तुमचं काम व्यवस्थित असेल तर पुढच्या पोस्टिंगचा विचार केला के जाईल अन्यथा विचार केला जाणार नाही त्यानंतर साधारण व्यक्ती पदावर निवड झालेल्या कोणत्याही उमेदवारला सोसायटीच्या सेवेत कायमस्वरूपी नियुक्ती मिळण्याचा हक्क राहणार नाही त्यामुळे अशा प्रकारे वरी पदावर निवड झाल्यानंतर प्रशिक्षण झालेल्या उमेदवारांना सोसायटीला आवश्यक तेव्हा सामाजिक शन प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बंधनकारक राहील तर अशा प्रकारे सोबत हमीपत्र जोडायचं आहे तर याचबरोबर इथे अर्ज देण्यात आला आहे तर या अर्जामध्ये उमेदवाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला चिकटवायचा आहे त्यानंतर उमेदवारचं नाव त्यानंतर राहण्याचा पत्ता त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मदिनांक त्यानंतर वयवर्ष त्यानंतर जेंडर त्यानंतर शैक्षणिक पत्रता अशी संपूर्ण माहिती हा अर्ज तुम्हाला प्रिंट काढायचा आहे आणि माहिती लिहून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे कामाचा अनुभव जर असेल तो इथे लिहायचा आहे त्यानंतर जॉब कार्ड नंबर आधार कार्ड नंबर आणि जात जातसंवर्ग अशी संपूर्ण माहिती लिहून तुम्हाला ते चेक लिस्ट देण्यात आले आहे त्याच्या चेक लिस्टमध्ये तुम्हाला टिक करायचे आहे आणि सोबत काय काय जोडलेलं या आहे यावर टिक करायचं आहे यामध्ये शैक्षणिक संदर्भातील प्रमाणपत्र दहावी किंवा आठवी गुणपत्रक त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर आधार कार्ड अनुभव प्रमाणपत्र तलाठी ग्रामसेवक हो यांच्याकडे रहिवासी दाखला जॉब कार्ड कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर कुठे कागदपत्र असतील तर असे संपूर्ण जे झेरॉक्स आहे त्यांना सेल्फ अटेस्टेड करून अर्ज काढायचा आहे त्यांंतर अर्जाचे प्रिंट काढायचे आहे अर्ज संपूर्ण लिहून त्यांना सेल्फ अटेस्टेड कॉपी अटॅच करायची आहेत आणि त्याचबरोबर येथे संमतीपत्र देखील देण्यात आले आहे ते देखील तुम्हाला अटॅच करायचं आहे यामध्ये नाव ठिकाण दिनाक आणि अर्जाची स्वाक्षरी करून हा अर्ज तुम्हाला येथे पत्त्यावरती म्हणजे जालनाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि लक्षात घ्या की जालना कार्यालयाचा संपूर्ण पत्ता आहे म्हणजेच इथे पाहू शकता की संपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रासहित भरलेला अर्ज येथे दिल्या पत्त्यावरती म्हणजे तुम्ही पाहू शकता की उपजिल्हाधिकारी रोयो जिल्हा जालना या ठिकाणी कार्यालयामध्ये तुम्हाला सादर करायचा आहे तर अशा प्रकारे असंच अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे येथे देण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता की शेवटचा अर्ज करण्यासाठी चार सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सचा अर्ज तुम्ही करू शकता हे महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म नोकरी अपडेटच्या संदर्भात खास ती माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या कनेक्ट कनेक्टमध्ये